सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरू आहे आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हाळ्याचा तडाख्याने नागपूरकर चांगलेच त्रस्त झाले आहे. नेमक्या नागपूरच्या जनतेला या उन्हाळ्याच्या लहरींनी कसं हैराण केलं आहे याचा आढावा घेतला आहे आमच्या शंखनाद वाहिनीच्या प्रतिनिधींनी. सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरू आहे आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हाळ्याच्या तडाख्याने नागपूरकर चांगलेच त्रस्त झाले आहे. नागपूरच्या बर्डे आणि फुटाळा परिसरात दुपारपासून तर रात्री उशिरापर्यंत नागपूरकरांची जत्रा भरलेली असते. मात्र या तडपत्या उन्हाळ्याने नागरिकांना घरात डांबून ठेवले आहे. शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाली आहे. एवढेच काय तर शहरातील पाण्याचे तुडुंब भरलेले तलाव देखील उन्हाळ्याच्या प्रकोपामुळे आटून गेली आहेत. गर्मीच्या पाऱ्यामुळे कूलर आणि खसच्या दुकानांमध्ये सुनसान पसरली आहे. उन्हाळ्याच्या या ऋतूमध्ये नागरिकांना सर्वात जास्त त्रास जाणवत आहे तो म्हणजे पाण्याचा. शहराला लागून असलेल्या ग्रामीण वस्त्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. हिंगणा रोडवरील इसासरी परिसरातील वापराच्या पाण्याचे स्रोत असलेले तलाव देखील आटून गेले आहे. या परिसरात डोंगराळ भाग असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. किंबहुना 12 महिने या छोट्या तळ्यामधल्या पाण्याचा नागरिकांना बाहेरच्या वापरासाठी तर पशूंना पिण्यासाठी होतो. मात्र यंदाच्या भीषण गर्मीने हा तलाव देखील जवळपास आटून गेला आहे. उन्हाळ्याच्या ऋतूला सुरुवात झालेली आहे आणि नेमकी सुरुवातीतच आपण बघू शकतो की उन्हाचा जो तडाखा आहे तो प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेला आहे. नागपूरमध्ये 43 वरचं जे आहे ते तापमान वाढलेलं आहे. त्यामुळे नागपूरमधील जे तलाव आहेत आणि जे ओढे आहेत ते आटण्यास सुरुवात झालेली आहेत. आपण माझ्या मागे बघू शकतो की हा इसासनी तलाव आहे. हा 12 महिने तुडुंब भरून राहणारा जो तलाव आहे तो आता पूर्णपणे इथे आटून गेलेला आहे. आपण बघू शकतो की सर्व हा इतका 25 ते 30 फूट खोल जो तलाव आहे तो पूर्णपणे आटलेला आहे. थोडंसंच पाणी याच्यात शिल्लक राहिलेलं आहे. फक्त हाच तलाव नाही तर इसासनीचा हा जो भाग आहे हा संपूर्ण पहाड्यांचा भाग आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यात झालेलं पाणी जे राहते ते वर्षभर इथे मुरत नाही आणि संपूर्ण आजूबाजूचे छोटे जे तळे आहेत ते संपूर्ण इथे भरून राहतात. मात्र यंदाचं जे तापमान आहे ते इतकं प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे सर्वच्या सर्व जे इथचे लहान मोठे तलाव आहेत ते पूर्णपणे आटलेले आहेत. आपण बघू शकतो की मागेसुद्धा जे लहान मोठे जे तळे आहेत ते पूर्णपणे इथे जे आहेत ते बुजून गेलेले आहेत. कुठलाही पाण्याचा थेंब त्या तळ्यांमध्ये नाही. याच्यावरून आपल्याला माहीत पडते की प्रचंड प्रमाणात नागपूरमध्ये जे आहेत ते उन्हाळा जी आहे ती सुरुवात झालेली आहेत. आणि तापमान विभागाने देखील म्हटलेलं आहे की उन्हाचं हे जे सत्र आहे असं सुरू राहणार आहे. नवतपा जो राहतो तो मे महिन्यात सुरू होतो आणि एप्रिल महिन्यातच आपण बघू शकतो की ऊन जी आहे ती कडाक्याने वाढत चाललेली आहे. गर्मीचा पारा देखील वाढत चाललेला आहे. त्यामुळे नागपूरच्या लोकांचे जे आहेत ते अतोनात हाल होणार आहेत. आता फक्त सुरुवात झालेली आहेत. पिण्याच्या पाण्याला देखील नागपूरच्या नागरिकांना जे आहेत ते ग्रामीण परिसरात राहतात त्या लोकांना वणवण फिरावं लागत आहेत. आपण इथे बघू शकतो की बाजूला इसासनी वस्ती आहे. या वस्तीतील प्रत्येक नागरिकाला जे आहे ते आपल्या घराच्या बाहेर जे आहेत ते पाण्याचे ड्रम ठेवावे लागतात आणि आठवड्यात फक्त 2 दिवस जे आहेत ते इथे पाण्याचं जे आहे ते इथे पुरवठा केला जातो टँकरच्या सहाय्याने आणि आठवडाभर यांना हे पाणी पुरवावं लागतं. नागपूरमध्ये सतत होत असलेलं हे जे पाणी टंचाईचं प्रमाण आहे ते फक्त उन्हामुळे आहे. त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिका म्हणा किंवा इसासनीची ग्रामपंचायत म्हणा ह्या लोकांना पाणी पुरवठा करण्यात कुठेतरी असमर्थ ठरत आहे. एकंदरीत इथच्या नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत की उन्हाळ्यात त्यांना नेमका त्रास कसा होतो आणि यंदाचा उन्हाळा तर भयंकर तापलेला आहे त्यामुळे कशा प्रकारच्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत आहे आपण त्यांना विचारूया. उन्हाळ्याची चाहूल लागताच आपली महानगरपालिका आणि शहरातील लहान मोठे मंत्री शहरभरात 24/7 पाण्याची उपलब्धता करून देत असल्याचे दावे करत असतात. मात्र शहराचे खरे वास्तव्य काही औरच सांगते. शहरभरात मोठमोठ्या पाण्याच्या टंक्या बनल्या असल्या तरी आता देखील हिंगणा रोडवरील इसासरी परिसरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी 1 किलोमीटरची यात्रा दररोज करतात. या परिसरातील नागरिकांच्या घराबाहेर पाण्याचे खाली ड्रम ठेवले असतात आणि दर 2 किंवा 3 दिवसांनी ग्रामपंचायतचे सदस्य पाण्याच्या टँकरने परिसरात पाणी पुरवठात. मात्र तो देखील अपुरा पडत असल्याने नागरिकांना 500 रुपये टँकर प्रमाणे पाण्याची खरेदी करावी लागते. हे या परिसराचे खरे वास्तव्य आहे. वाढत्या गर्मीमुळे जमिनीतील पाण्याच्या साथ संपल्यामुळे परिसरात लावलेला हँडपंप देखील रिकामा झाला आहे. तर आपण इसासनी परिसरात आहोत. आपण हे बघू शकतो की प्रत्येक घराच्या बाहेर इथे जे आहेत ते पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. पाण्याचे ड्राम ठेवलेले आहेत. ताई, घराच्या बाहेर तुम्ही लोकांनी इथे ड्राम ठेवलेले आहेत. कसं काय तुम्ही लोक इथे पाण्याचं नियोजन करता? आमच्याकडे टँकर येते 1 दिवसाआड कधी 2 दिवसाआड असं पाणी मिळते आम्हाला.
पिण्याचं पाणी वगैरे तर कसं आहे? पाणी बाहेरून आणतो प्यायचं पाणी आम्ही. आम्हाला इथून आम्ही हे पाणी प्यायचं वापरत नाही. पिण्याचं पाणी तुम्हाला किती लांबून आणावं लागतं? तरी गोपालनगर वगैरे किती किलोमीटर जावं लागतं? तरी आता 1 किलोमीटर तर असेलच ना. दररोज तुम्ही पिण्याचं पाणी तिथून आणता? हो हो हो, दररोज तिथनंच आणतो आम्ही प्यायचं पाणी, कॅन भरून आणि वापर करतो. वस्तीत जवळपास किती जण आहेत तसे ज्यांच्या घरचं जमर तसे ड्रम ठेवलेले असतात? सगळ्याकडे तुम्ही ज्या ठिकाणी जाल ना तुम्हाला असे ड्रमच मिळतील ठेवलेले. केव्हापासून तुम्हाला हा त्रास आहे? आम्ही आता मला तर आम्ही 1 वर्ष आता झालं इथे राहायला यायला, मग बाकी जे राहिलेले आहेत त्यांना तोच त्रास आहे पाण्याचा. सगळ्यांकडे तुम्ही घरोघरी जाल तर तुम्हाला ड्रम नाही 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 अजूनपर्यंत नळाचा काहीच उपयोग नाही. पुन्हा रोड नाही झालेला आहे. एवढी प्रचंड गर्मी होत आहे, प्रचंड उन्हाळा आहे, कशा प्रकारचा त्रास होतो त्याच्यामध्ये? आम्हाला त्रास असला तरी काढावंच लागेल, कारण घर आहे तर घराला सोडून तर आपण जाऊ शकतच नाही ना. काय केलं कूलर वगैरे मध्ये कसं मग पाणी मग आम्ही होते तरी मग आता ॲडजस्ट करावंच लागते. इकडे एक म्हणजे असं विहीर वगैरे आहे, तिथलं पाणी पण आम्ही आणून घेतो. कूलर पाणी वगैरे विकत घ्यावं लागतं तरी मग? हो हो, विकत घेतो ना आम्ही पाणी, कारण आता हे उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाण्याचं म्हणजे वाटप करतात तर ते पण आम्हाला रोज नाही देत, कारण की 1 दिवसाआड 2 दिवसाआड असं पाणी देतात, ते पूर्ण पण नाही देत आम्हाला. अर्धा टंकं पाणी देते मग त्याच्यामध्ये मग आम्हाला विकत पाणी घ्यावंच लागेल ना, एवढ्या याच्यात वापरून कुठे होते मग. ते काकू आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काकू, आता ऊन खूप जास्त तापत आहे, तुम्ही कसं काय इथे पाण्याचं नियोजन करता? उन्हामुळे कसा त्रास होता? खूप त्रास होते ना, खूप त्रास होते, पण ते काय आहे आता पण राहावं लागेलच, कारण की आपलं घर आहे ना तर मग राहावं लागेल. भाड्याचं घर आलं तर सोडून चाललं गेलं असतं मग. म्हणजे आता हे कुत्र आहे ते कूलर वगैरे चालत का नाही पाण्यासाठी? पाणी राही तर कूलर चालत नाही तर मग कसं करणार आहे? मग कसं आता बाहेर बसतो, गर्मी झाली तर लाईन वगैरे गेली तर बाहेरच बसावं लागतं. हो, हे आम्ही विकतच घेतो पाणी 400 रुपये मध्ये एक ड्रम पाणी. 400 रुपये सगळेच जणांना? हो, सर्व पाणी घेते विकत, सर्व पाणी विकत घेते. वर जर आपले जायचे तर यायचे तर 8 लोक आहेत तर ते लोक पाणी कसं करणार आहे? आलं पाहिजे म्हणून तुम्ही लोकांनी काही करून आता बाबा करून राहिलो, पण आता कोणी ऐकलं पाहिजे ना, ऐकतीन तेव्हाच ना. आणि सर्वांचं मत एक पाहिजे करायला, आणि आम्ही 1-2 जण लोक भुकणार न होणार आहे. ऐकून माझं नाव ललित आहे. पण बघितलं की ह्या परिसरातील नागरिकांचे कसे हाल होत आहेत. उन्हाचा कडाका जो आहे, उन्हाचा तडाखा जो आहे तो प्रचंड वाढत चाललेला आहे, आणि इथचे नागरिक जे आहेत ते उन्हामुळे किती हलाकान झालेले आहेत. पिण्याचं पाणी म्हणा किंवा वापरायच्या पाण्यासाठी त्यांना किती प्रचंड हाल होत आहेत, किती त्रास त्यांना सहन करून घ्यावा लागत आहेत. इतकंच नाही तर वापरायच्या पाण्याचे देखील त्यांना 400 रुपये प्रति ड्रमच्या खरेदी कराव्या लागत आहेत. त्यामुळे हा उन्हाळा जो आहे तो किती तापतो आहे आणि किती नागरिकांचे हाल करतो याचे चित्र जे आहे ते आपल्याला निसासणी भागात बघायला मिळत आहेत. नागपूरमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत की ह्या उन्हाळ्यात या प्रचंड उन्हाच्या तडाख्यात नागपुरांचे नेमके काय हाल होत आहेत, तो कशाप्रकारे त्रास होते आपण जाणून घेऊया. दीदी, ये जो यहाँ पर हँडपंप लगाया गया है कब से बंद है क्या बताओ? ये धूप काले में पानी सूख जाता है इसका. हर धूप काले में? हाँ, पहले आता था, अभी बहुत दिन हो गया सूख गया है पानी, 1 साल हो गया है. तो फिर अभी ये धूप जो है वो बहुत ज़्यादा तप रही है, आप किस तरह से फिर आप किस तरह से एडजस्ट करते हैं? टैंकर मंगाते हैं पैसे देके. कितना फिर लगता है आपको, पैसे कितने देते हैं? वो टैंकर 1000 का भी रहता है, 800 का भी रहता है, ऐसा ही रहता है ना. सब लोग मिला कर लाते टैंकर? हाँ, एक आदमी नहीं ला सकते ना भैया, गरीब है ना हम लोग, क्या करेंगे. तो फिर हाँ. अभी ये धूप बदस्तूर जो है वो तप रही है, तो फिर ये कूलर वगैरह किस तरह से एडजस्ट करते फिर आप? पानी खरीद के लाते हैं, एक कुआँ है तो वो बहुत गंदा पानी है इधर. कुएं की सफाई वगैरह नहीं? नहीं. पीने मतलब पीने के नहीं, नहीं पी सकते. पीने का पानी कहाँ से लाते हैं? पीने का पानी खरीद के लाते हैं. धूप की वजह से यहाँ पर फिर बीमारी वगैरह का ये लू वगैरह लगने की प्रॉब्लम्स नहीं होती यहाँ पर? वो तो धूप वूप लगने से होता है, लेकिन यहाँ पत्थर इलाका है तो ज़्यादा धूप होता है ना, मिट्टी नहीं है ना. यहाँ पर पीने का पानी का अरेंजमेंट आप लोगों के लिए इस तरह के प्रयास यहाँ पर ग्राम पंचायत की ओर से क्यों नहीं किए जा रहे? क्या ग्राम पंचायत वाली अभी टैंकर देते हैं 2 महीना, 2 महीने के बाद नहीं देते हैं. एप्रिल महीन्याच्या सुरुवातीलाच नागपूरच्या तापमानात प्रचंड गतीने वाढ होत आहे.
आणि आपण बघू शकतो की आता आपण इसासनी परिसरात आहोत आणि येथील परिसरातील नागरिकांना जे आहे पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरायला लागू नये त्यासाठी इच्छा ग्रामपंचायतने जे आहे ते इथे एक हँडपंप लावलेला होता, मात्र हा हँडपंप जो आहे तो पूर्णपणे निकामी आहे. आपण बघू शकतो की ह्या हँडपंपमध्ये प्रचंड ऊन वाढल्यामुळे जे आहे हा हँडपंप जो आहे तो आटून गेलेला आहे, त्याच्यात कुठलंही पाणी नाही, त्यामुळे इथच्या नागरिकांना जे आहे ते प्रचंड हाल होत आहे. आपण बघू शकतो की प्रत्येक घराच्या बाहेर जे आहेत असे ड्रम ठेवलेले आहेत आणि इथच्या नागरिकांना जो आहे ते ग्रामपंचायतच्याकडून जे आहेत ते 2 टँकर पुरवले जातात, मात्र हे टँकर जे आहेत ते इथच्या लोकांना जे आहे ते अपुरे पडत असल्यामुळे, कारण उन्हाळा जो आहे तो प्रचंड तापतो आहे, कूलरमध्ये पाणी लागतं, बाकी वस्तूंसाठी कामांसाठी पाण्याचा वापर होतो, त्यामुळे इथच्या नागरिकांना पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी जे आहे ते 500 रुपये प्रति टँकरच्या भावाने जे आहे ते खरेदी करावं लागत आहे. इतकी भयंकर परिस्थिती इथची आहे आणि फक्त उन्हाळ्यातच नाही तर संपूर्ण वर्षभर इथच्या नागरिकांना जे आहे ते पाणी जे आहे पिण्याचं ते खरेदी करावं लागत आहे. अशी भीषण परिस्थिती इथच्या नागरिकांना हा भीषण त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. नागपूरमध्ये अशा प्रकारची किती परिसरात जे आहे ते अशा प्रकारच्या हाल आहेत आपण जाणून घेऊया आणि तिथच्या नागरिकांशी भेट घेऊन त्यांच्या समस्या काय आहेत त्या आपण जाणून घेऊया. एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याचा तडाखा एवढा वाढला आहे की नागरिकांना पाण्यासाठी नवीन नवीन शकलीची लावत अनोख्या उपाययोजना कराव्या लागत आहे. शहरालगत असलेल्या गोधनी परिसरात तर चक्क नागरिकांनी परिसरातील एका विहिरीला पाण्याचे शेकडो मोटर पंप जोडले. एका विहिरीला पाण्याचे शेकडो मोटर पंप जोडून बाहेर वापराच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. पाण्यासाठी आपापसात भांडणे होऊ नये म्हणून परिसरातील जवळपास सर्वच नागरिकांनी स्वतःचा खर्च करून प्रत्येकाचा वेगळा पंप या विहिरीत बसवला आहे. एकंदरीत उन्हाळ्याचा तडाखा नागरिकांना कसा हैराण करणार आहे याचा विचार करूनच नागपूरकर भलतेच चिंतेत पडले आहे. उन्हाळ्याच्या या ऋतूत दिवसागणिक वाढत असलेला उन्हाचा पारा किती प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि ही उन्हाची चाहूल जी आहे ती किती प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्याचं उदाहरण जर आपण बघून तर आपण आता गोधनी परिसरात आहोत आणि गोधनी परिसरातील आपण मागची विहीर बघू शकतो माझ्या मागे लागलेली आहे. त्या विहिरीत किमान शेकडोच्या संख्येने जे आहेत ते मोटर पंप बसवण्यात आलेले आहेत. उन्हामुळे जे आहेत वाढत्या उन्हामुळे आणि वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे जे आहेत सर्वात प्रचंड जी गरज नागरिकांना भेडसावते ती म्हणजे पाण्याची आहे आणि पाणी जे आहे पाण्याची किल्लत लोकांना भासते, पाण्याची गरज लोकांना भासते, त्यामुळे नागरिकांना अशा प्रकारे त्यांच्या सोयीच्यानुसार जे आहेत ते आपल्या अरेंजमेंट करावं लागतात. आता आपण बघू शकतो की ह्या विहिरीमध्ये जे आहेत ते शेकडोच्या संख्येने नागरिकांना मोटर पंप बसवावे लागलेले आहेत. निदान 500 मीटरपर्यंतचे जे नागरिक आहेत त्यांनी दूरदूरून इथे व्यवस्था करून जे आहेत ते मोटारी बसवलेले आहेत. पाण्याचं म्हणा किंवा वापरण्याचे जे पाणी असतं तरी नागरिकांना त्याची किल्लत होते उन्हाळ्यात आणि जमिनीचा जो पाण्याचा साठा आहे तो कुठेतरी कमी पडतो, अपुरा पडतो, त्यामुळे नागरिकांना अशा प्रकारचं पाऊल जे आहे ते उचलावं लागते. एकंदरीतच गोधनी ग्रामपंचायत म्हणा किंवा नागपूर महानगरपालिका हे शहरभरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कुठेतरी असमर्थ ठरते, कुठेतरी अपयशी ठरते, त्यामुळेच नागरिकांना जे आहे ते अशा प्रकारचे पाऊल जे आहेत त्यांच्या सोयीसाठी उचलावे लागतात. म्हणूनच आता फक्त एप्रिल महिना सुरू आहे, अजूनही मे महिना म्हणजेच उन्हाळ्याचा सर्वात कडक महिना लागायचाच आहे कारण नवतपा अजून सुरू होणार आहे, त्यामुळे प्रशासनाला अजून किती सगळं राहण्याची गरज आहे ते या उदाहरणावरून लक्षात येते. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारे सहसा भुवाडे, शिंगणा न्यूज, नागपूर.